अलिकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती या महाविद्यालयातील विद्यार्थी त्याचबरोबर प्राध्यापक नेहमीच तालुका राज्य त्याचबरोबर जिल्हा देश पातळीवरती चमकत असतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये साधारण 2 वर्षाच्या पुरस्कारांमध्ये या महाविद्यालयाला 1, 2 नव्हे तर तब्बल 10 पुरस्कार मिळालेले आहेत. याच महाविद्यालयाचे प्राध्यापक त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर विलास कर्डिले यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष जवाहर शाह वागोलीकर, माननीय सचिव मिलिंद शाह वागोलीकर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राज्यस्तरीय व विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय असे 2 पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर विलास कर्डिले यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट संघनायक पुणे ते पंढरपूर वारी, त्याचबरोबर जिल्हा समन्वयक व राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिर असे 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर भगवान माळी यांना कोल्हापूर पूर आपत्ती निवारण शिबिरामध्ये सहभागाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी श्री गणेश दळस यांना उत्कृष्ट स्वयंसेवक व कुमारी गंधाली भट यांना उत्कर्ष शिबिर सहभागाबद्दल पारितोषिक प्रदान करण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर प्रफुल्ल पवार व मॅनेजमेंट काउन्सिलचे सदस्य प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे व प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 1 महाविद्यालयास 10 पुरस्कार मिळाल्याने त्याचे सर्व श्रेय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी व विद्यार्थी यांना जाते.